संभाजीनगर जिल्ह्यातील 5,700 शिक्षक मराठा सर्वेक्षणाच्या कामासाठी घेतल्यानं आजपासून सुरू होणारी 12वीची सराव परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान कसं भरणार असा सवाल आता संस्था चालकांनी उपस्थित केलाय. मुंबईसाठी भाजपची आज महत्वपूर्ण बैठक होतीये. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे. वसंत स्मृती इथं या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. जिल्हानिहाय आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. नाशिकमध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनासाठी राज्यभरातले 2,000 अधिक पदाधिकारी हजर राहण्याची शक्यता आहे. सातपूरच्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये हे अधिवेशन आयोजित करण्यात आलंय. दरम्यान या अधिवेशनानंतर संध्याकाळी 6 नाशिकमधल्या अनंत कांधेरी मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भात आज सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये जयंत पाटील, कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांची उलट तपासणी केली जाणार आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या भावासह रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. साळवींची 7 एसीबी चौकशी झाली. यावेळी राजन साळवींनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठाकरे गटाचे हजारो कार्यकर्ते साळवींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. राज्यात पुढचे 5 थंडीत चढ उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. सध्या उत्तर महाराष्ट्रात गारठा जास्त आहे. उर्वरित राज्यामध्ये पहाटे थंडीचा कडाका जाणवतोय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. नाशिकच्या निफाडमध्ये पारा पुन्हा घसरलाय. कुंदेवाडीतल्या गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागामध्ये 6.4 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यावेळी यंदाच्या हंगामामध्ये सर्वात कमी तापमानाचीही नोंद झाली आहे. त्यामुळे निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी भरली आहे. आज कोकण रेल्वेवर 2.5 मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 1:10 ते 3:40 हा मेगा ब्लॉक असेल. वीर ते अंजनी स्टेशन दरम्यान पायाभूत कामांसाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे 3 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. मुंबईच्या मिठी नदीत 25 ठिकाणी पूररोधक दरवाजे उभारण्यात येणार आहेत. पावसाळ्यामध्ये भरतीवेळी मिठी नदीतल्या पुराचं पाणी हे शहरामध्ये शिरणार नाही याचा विचार करून ही उपाययोजना केली जाते. या कामासाठी 1,150 कोटींचा खर्च अपेक्षित आहे आणि येत्या 10 यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. सध्या बाजारामध्ये लसणानं चांगलाच भाव खाल्लाय. लसणाची बाजारातली आवक सध्या कमी आहे आणि त्यामुळे घाऊक बाजारामध्ये लसणाचा दर हा 180 ते 200 रुपये प्रति किलोवर गेलाय आणि किरकोळ बाजारामध्ये तर हे दर आणखी चढे दिसत आहेत. त्यामुळे लसूण उत्पादकांना सध्या अच्छे दिन आहेत. तर आगामी काळामध्ये लसणाचे दर असेच तेजीत राहतील असा अंदाज आहे. पालघरमध्ये बोईसर रोडवरच्या दुकानांना भीषण आग लागली. आगीमध्ये दुकानासह दुकानातलं साहित्य जळून खाक झालं आणि सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शॉर्ट सर्किटनेही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय.